तर मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर सलगरमध्ये अजून एक मंदिर आपण पाहतोय. हेही खूप सुंदर मंदिर आहे आणि मंदिराला थोडंसं कलर देण्यात आलेलं आहे. तर चला व्हिडिओ पाहून घ्या. गावातील काही घरांमधून किंवा असे छोट्या छोट्या रस्त्यांतून आम्ही मार्ग काढत इथंपर्यंत पोहोचलो आहोत. तर हे असं लोकेशन आहे. थोडं हावाला मंदिर हुडकायला आपल्याला त्रास होऊ शकतो, मलाही तेवढंच झालेलं आहे. तर एका कुठल्या तर गावातल्या एका व्यक्तीला घेऊन आपण यावे इकडे. तर हे असं मंदिर आहे आणि इथं एक छोटंसं मंदिर. तर चला मंदिराच्या भीतर जाऊयात आपण. खंडेश्वर म्हणतात का? तर हे पाहू शकतो आपण, रंग दिलेला आहे. रंग पण हाताला लागतोय आपल्या, हे असं नाही द्यायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, सलगर मधील आता आम्ही तिसरं महादेव मंदिर पाहायला आलेलो आहोत. तर खंडेश्वर महादेव मंदिर म्हणून हे मंदिर परिचित आहे. काही लोक खंडोबा मंदिर म्हणून सुद्धा या मंदिराला ओळखतात. तर ह्या मंदिरामध्ये येण्यासाठी ह्या दोन मुख्य समाजसेवकांनी आम्हाला मदत केलेली आहे. तर हे पाटील आहेत गावातले, त्यांचे हे वंशज आहेत, आणि गावातले मडोळे म्हणून एक ग्रहस्थ आहेत. तरी ह्या दोघांनी सहकार्यातून सकाळपासून आज दिवसभर आम्हाला गावातले सगळे मंदिरं दाखवली. मी संपूर्ण सोलापूरकरच्या वतीने आपला आभार मानतो. आणि आता हे मंदिर आता पाहणार आहोत. हे मंदिर जे आहे हे पण उत्तर चालुके काळातलं मंदिर आहे. इथल्या तिन्ही मंदिराची बांधणी जर पाहता तर एक समान दिसून येते. हे इथं पाहता हे सभा मंडपाचा पुढचा भाग आहे, ज्याला की आपण मुखमंडप म्हणू. आणि हे अर्धस्तंभापासून केलेली बसण्याची व्यवस्था म्हणजे कक्षासन आहे. आणि हे मंदिरामध्ये आत जाण्यासाठी हा मुख्य मार्ग आहे. आणि दोन देवकोष्ठ दिसतात. काळाशोगामध्ये देवकोष्ठामध्ये एकही मूर्ती नाही, परंतु कधी काळामध्ये इथं गणपती आणि भैरव असण्याची शक्यता आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर सभामंडप दिसतो. काळाच्या ओघामध्ये त्या मंदिराचं मुख्य गर्भगृह आज पाहायला मिळत नाही, परंतु ह्या सभामंडपामध्ये मुख्य शिवलिंगाची जी साळुंकी आहे त्याच्यापासून ग्रामस्थांनी एक नवीन असे शिवलिंग तयार केलेलं आहे. अत्यंत सुंदर आहे आणि याचा जीर्णोद्धार झालेला आहे. नवीन कलरचे स्टाईल्स तिथं बसवलेलं दिसून येतात. पण हे जे चार खांब आहेत हे त्या काळातल्या मंदिराचा सभामंडपामधला हा भाग आहे. आणि याच्या मागे मूळ गर्भगृह होतं, परंतु काळाच्या ओघामध्ये ते पडझड झालेले आहे असो. परंतु हे मंदिर सुंदर असं छोटका अशी ना एक वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणून आपल्याला पाहता येईल. चढून वरी जायचं, खाली यायचं, सगळं ब्लॉक केलेलं. तिथं दिसते सांग इथून आणि परत मागे अजून 10 फूट 20 फूट जागा. अजून हे मंदिर आहे मागे, ते तिथंच बंद केलं आहे. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.